प्रकरण 3 शिस्त व स्वातंत्र्य यामधील शाळा या घटकाशी संबंधित बेशिस्तीची कारणं पाहत आहोत. त्यामध्ये आपण 3 कारणं पाहिली. अध्यापन कुशल शिक्षकाचा अभाव, दुसरं शिक्षकाचे हुकुमशाही धोरण, तिसरं शिक्षकाचा पक्षपातीपणा, आणि आता आपण पाहतोय 4 विद्यार्थी शिक्षक संबंध. शाळेमध्ये ज्यावेळेला विद्यार्थ्यांना शिक्षक शिकवत असतात त्यावेळेला तो समाजाचा एक उत्तम चांगला नागरिक घडावा या दृष्टिकोनातून त्याचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यासाठी त्याला विविध कौशल्य आत्मसात करण्यासाठी मार्गदर्शन करत असतात. शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक यांचं नातं हे पालक आणि पाल्य अशा प्रकारचं असतं. शाळेमध्ये विद्यार्थी किंवा विद्यालयामध्ये विद्यार्थी आल्यानंतर त्याची संपूर्ण काळजी घेणं, त्याच्या व्यक्तिमत्व विकासाबरोबर त्याच्या वर्तनामध्ये आवश्यक तो बदल घडवून आणणं, त्याला आवश्यक त्या गोष्टी वेळच्या वेळेला देणं, विशेषत त्याला वर्गामध्ये उत्तम प्रकारचं अध्यापन केलं जात आहे की नाही, त्याचा सर्व शिक्षकांशी जवळिकतेचा आपुलकीचा प्रेमाचा सहसंबंध आहे की नाही, या सर्व गोष्टी शाखा प्रमुखांच्या माध्यमातून पाहिल्या जातात. आणि त्यामुळे शाळेतील वातावरण हे अनुकूल असतं. विद्यार्थी आणि शिक्षक यांचे परस्पर संबंध हे जिव्हाळ्याचे आपुलकीचे समायोजनाचे असतात आणि यामुळेच विद्यार्थी उत्तम प्रकारे घडू शकतात. सद्गुणी शिक्षकाच्या सहवासामध्ये विद्यार्थीसुद्धा आदर्श आणि उत्तम व्यक्तिमत्वाचे तयार होतात. चांगले गुरुचे सान्निध्य लाभणे ही एक भाग्यकारक गोष्ट मानली जाते. विद्यार्थी सद्गुणी शिक्षकाचा सहवास लाभणं आवश्यक असतं. त्यामुळे आदर्श जीवनमूल्ये व सद्गुण रुजले जातात, त्यांच्यात प्रेमाचे जिव्हाळ्याचे आणि आपुलकीचे संबंध जोपासले जातात. असं म्हणतात द टीचर इज अ फ्रेंड गाईड अँड फिलॉसॉफर. तसा तो बनू शकला नाही तर विद्यार्थ्यांनाही शिक्षकाविषयी प्रेम आदर जिव्हाळा राहत नाही, शिक्षकांनाही विद्यार्थ्यांविषयी तळमळ आपुलकी वाटत नाही, त्यामुळे विद्यार्थी शिक्षकांच्या नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो आणि विद्यार्थी बेशिस्त होऊ शकतात. म्हणजे बेशिस्त होण्यापाठीमागे जर शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये जवळिकता आणि आपुलकीचं वातावरण निर्माण केलं नाहीत, त्याच्या समस्या वेळच्या वेळेला सोडवल्या गेल्या नाहीत, तर आपोआपच विद्यार्थी शिक्षकापासून दुरावला जातो आणि कळत नकळतपणे तो चुकीचं वागू शकतो. कारण विद्यार्थी हा अनुकरणशील असतो, तो एकमेकांच्या सहवासामध्ये राहून नको त्या गोष्टी शिकत असतो, कारण तो त्याची आकलन क्षमता ही कमी असते, त्याला चांगलं काय वाईट काय हे कळायला मार्गदर्शनाची गरज असते. आणि म्हणून शिक्षक आणि विद्यार्थी यांचे संबंध सातत्याने हे जवळिकतेचे राहणं शालेय वातावरणामध्ये आवश्यक असतं. सदोष शिक्षण पद्धती, ज्याचे जास्त डोनेशन त्याचे शिक्षण अशी म्हण शिक्षण क्षेत्रात पसरायला फारसा वेळ लागणार नाही. आजचे शिक्षण गरिबांचे राहिले नाही, समाजातून आपल्याला असं ऐकायला मिळतं. शिशुवर्गापासून हल्लीचे जागरूक पालक डोनेशन द्यायला अगदी दिवसरात्र रांगेत उभे असतात. वैद्यकीय अभियांत्रिकी शिक्षणामध्ये तर शिक्षणाचा नुसता बाजार झालेला आहे. मुलाखती प्रवेश अशा गोंडस नावाखाली खोदकूर विद्यार्थ्यांना डावललं जातं, गुणवंत विद्यार्थ्यांना डावललं जातं. ज्यांच्याकडे धन आहे तोच शिक्षण घेऊ शकतो. धनिकांचीच मुले महागडे शिक्षण घेताना आपल्याला पाहायला मिळतात. परिणामी गरीब होतकूर विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणापासून वंचित राहावे लागते. विद्यार्थ्यांमध्ये असंतोष वाढायला लागतो आणि त्यामुळे बेशिस्त निर्माण होऊ शकते. सदोष अभ्यासक्रम, अभ्यासक्रम जीवनाभिमुख व समाजाभिमुख असेल तर शिक्षणाची ध्येय साध्य होतात. सामाजिक समस्यांची उत्तरे आजच्या अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांना मिळू शकत नाहीत. शिक्षण व जीवन याची फारकत होते. विद्यार्थ्यांना नवीन अनुभव कृतियुक्तता प्राप्त होत नाही. प्रॅक्टिकली जीवन जगायला त्याला अडचण येते, कारण
व्यवहारामध्ये जे काही ज्ञान त्याला आवश्यक आहे त्या गोष्टी त्याला तितक्याशा शिकवल्या जात नाहीत. त्यामुळे विद्यार्थी हा पुस्तकार्थी बनायला लागतो आणि पुस्तक अर्थी तो बनायला लागला की तो परीक्षार्थी बनायला लागतो. आणि परीक्षेपुरतं ज्ञान हे फक्त मार्क मिळवून देतं, जीवन जगायचं कसं, यशस्वी जीवन जगायचं कसं हे मात्र त्याला कळत नाही. कारण दैनंदिन व्यवहारामध्ये विद्यार्थ्याला ज्या काही अडचणी येत असतात, पावलोपावली त्याला अडचणी येत असतात आणि ह्या सोडवत असताना त्याला शिक्षणाचा फारसा उपयोग होताना आपल्याला पाहायला मिळत नाही. म्हणून काही शाळांमध्ये बघा, NSS NCC यासारख्या उपक्रमांमधून त्याला दैनंदिन जीवन सुरू सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कसं जगायचं याचं प्रॅक्टिकल ज्ञान दिलं जातं. महाविद्यालयामध्ये अशा प्रकारचे कोर्सेस असतातच, परंतु सर्वच विद्यार्थी यामध्ये सहभागी होत नाहीत. आणि त्यामुळे जे विद्यार्थी या अभ्यासेतर उपक्रमामध्ये अभ्यासेतर उपक्रमापासून दूर राहतात त्यांचा मात्र योग्य असा प्रकारचा विकास होत नाही आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये बेसिस्त आपल्याला पाहायला मिळते. सदोष अभ्यासक्रम. व्यक्ती ही स्वयंपूर्ण, स्वाभिमानी आणि स्वावलंबी होण्यासाठी त्याला त्याचा अभ्यासक्रम हा परीक्षार्थी न ठेवता तो जीवनाभिमुख व्यावहारिक जीवनाशी संबंधित असणं आवश्यक असतं आणि तो बऱ्याच वेळेला नसतो. आणि त्यामुळे तो शिक्षणावरची त्याची श्रद्धा कमी होऊन तो बेसिस तिकडे वळू लागतो. सदोष अभ्यासक्रम हे एक बेसिसचं कारण असू शकतं. त्यानंतर शैक्षणिक सुविधांची कमतरता. शाळा महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना आवश्यक असणाऱ्या ज्या शैक्षणिक सुविधा असतात त्यांची कमतरता बऱ्याच वेळेला आपल्याला पाहायला मिळते. उदाहरणार्थ विद्यार्थ्यांसाठी शासनाने उपलब्ध केलेल्या स्कॉलरशिप्स असतात किंवा ग्रंथालयामधून दिली जाणारी बुक बँक असते किंवा क्रीडांगणावरती खेळण्यासाठी आवश्यक ते खेळ त्यांच्यासाठी उपलब्ध नसतात, गंध जिमनॅस्टिक, ॲथलेटिक्स. आणि त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना ज्या विषयी आवड असते ते विद्यार्थी या खेळापासून वंचित राहू शकतात. कुस्ती असेल, मल्लखांब असेल किंवा ग्रंथालयामध्ये जी काही आवश्यक अशी पुस्तकं असतात त्याची जर परिपूर्णता नसेल तरीसुद्धा विद्यार्थी बेशिस्त होऊ शकतात. त्यांचा अभ्यासाकडचा किंवा त्या महाविद्यालयाकडे येण्याचा कल थोडासा कमी पाहायला मिळतो. दुसरं, शिक्षकांची कमतरता. सर्व विषयांना त्या त्या विषयासाठी पांडित्य प्राप्त झालेले शिक्षक असतीलच असं नाही. त्यामुळे इतर सब सब्जेक्ट असलेल्या शिक्षकांवरती गरज भागवली जाते आणि त्यामुळे पुरेसं ज्ञान विद्यार्थ्यांना मिळत नाही. म्हणजे विद्यार्थ्याला आवश्यक असणाऱ्या गोष्टी या अनुदानित शाळांमध्ये असतीलच, परंतु विनाअनुदानित शाळांमध्ये केवळ शासनाचं अनुदान कमी प्रमाणात असल्यामुळे असतील असं आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि त्यामुळे विद्यार्थी बेसिस तिकडे वळू शकतात. म्हणजे शैक्षणिक सुविधांची कमतरता हेही कारण आपल्याला बेसिसच्या पाठीमागचं दिसून येतं. त्यानंतरचे, कौटुंबिक संस्काराच्या अभावाची पूर्तता. पूर्वी एखाद्या गावातील शिक्षकाला शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी, कुटुंबातील लोकांचा परिचय, कौटुंबिक परिस्थिती या सर्वांचा अंदाज असे. त्यामुळे एखादा विद्यार्थी कोणत्या कौटुंबिक संस्काराखाली वाढतो हे शिक्षकांना माहीत असे. आवश्यक तिथे योग्य संस्कार करण्याची जबाबदारी शिक्षक घेत असत. शेतकरी, शेतमजूर, रोजंदारीवर काम करणारे पालक अशा पालकांच्या मुलांवरती योग्य संस्कार करण्याची गरज असते आणि शाळांमधील शिक्षक ही गरज पूर्ण करत असतात. जवळच्या शहरातून राहून हे विद्यार्थी शाळेच्या अध्यापनाचे काम करत असतात. रात्र अभ्यासिका यांच्यामधूनही विद्यार्थ्यांच्यावरती संस्कार केले जातात. शाळेच्या अध्यापनाचे काम शिक्षक जवळच्या खेड्यामध्ये राहून करत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांवरती त्यांचं पुरेसं लक्ष असतं. महाविद्यालयातून विद्यार्थ्यांची आणि शिक्षकांची कधीकधी ओळखसुद्धा पूर्णपणे नसेल आणि शिक्षक आणि विद्यार्थी यांचा सहवास जर कमी असेल तर या शिक्षक विद्यार्थ्यांच्या जवळिकतेच्या अनास्थेमुळे देखील विद्यार्थ्यांमध्ये बेशिस्त निर्माण होऊ शकते. कौटुंबिक संस्कार जर मुलांवरती पालक करू शकत नसतील आणि शाळेमधील शिक्षकांचंही तेवढं जबाबदारीने लक्ष त्यांच्यावरती नसेल तर आपोआपच विद्यार्थी बेसिस तिकडे वळू शकतो.
यावरती तुम्हाला या 8 मुद्दे स्पष्ट करायचे आहेत की शाळा हा घटक बेसिसिटीसाठी कारणीभूत कसा ठरू शकतो, किंवा शाळा या घटकाशी संबंधित असणारी बेसिसिटीची कारणे मुद्दे सुद्ध स्पष्ट करा. 10 गुणांसाठी तुम्हाला प्रश्न येईल किंवा टिपाल्यासाठी येईल, त्यावेळेला तुम्हाला याचं संपूर्ण मुद्देसुद्ध विश्लेषण करावं लागेल. आपण परत एकदा याच प्रकरणातील समाज या घटकाशी संबंधित बेसिसची कारणं कोणती आहेत ती पाहत आहोत. समाज या घटकाशी संबंधित खूप सोपं प्रकरण आहे हे. इथे आपण पाहतो बेसिसची कारण. एक आहे कुटुंब, शाळा आणि समाज. कुटुंब, शाळा आणि समाज. या सर्वांशी संबंधित आपल्याला ही कारणं पाहणं फार आवश्यक असतं. आता आपण पाहतोय समाज या घटकाशी संबंधित बेसिसची कारणं, ती पुढीलप्रमाणे. एक आहे समाजातील भ्रष्टाचार, भ्रष्ट असा आचार, काहीतरी चुकीच्या पद्धतीनं अनियमिततेच्या मार्गानं आर्थिक, सामाजिक, राजकीय, वैचारिक अशा प्रकारचं आचरण करणं, त्याला आपण असं म्हणतो की भ्रष्ट आचरण, अनियमित.